नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या प्रत्येकाला काही ना काही आजार काही ना काही रोग व्याधी असतेच आपल्या घरात कोणीतरी असे असते ज्याचे काही ना काही नेहमी दुखत असते आपले आई वडील असतील आपले आजी आजोबा असतील यांचे सतत काही ना काही दुखणे काही ना काही व्याधी त्यांना त्रास देतच असतात किंवा घरात कोणीतरी असे असते जे नेहमी आजारी असते तर हे का होते हे कशामुळे होते असा प्रश्न प्रत्येक स्वामींच्या सेवेकरी नेहमी स्वामी केंद्रात स्वामी मठात येऊन असे प्रश्न विचारत असतात आणि यावरच एक सेवा दिली जाते एक मंत्र दिला जातो हा मंत्र रोज आपल्या घरात याचा जप केल्याने घरातील व्याधी रोग मुक्त होते घरात कोणीही आजारी राहत नाही सर्व रोग या मंत्राने निवारण होतात मित्रांनो हा चमत्कारी मंत्र आहे याचा जप रोज निरंतर करायचा आहे याचा जप फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ करायचा आहे मित्रांनो तुमच्या घरात सुद्धा कोणीतरी सतत आजारी राहत असेल किंवा कोणाला तरी कोणती व्याधी खूप त्रास देत असेल त्यांचे काही ना काही नेहमी दुखत असेल किंवा रोग असतील काही ना काही आजार असतील तर तुम्हीही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कोणतीही एक वेळ ठरवावी आणि त्यावेळेस या मंत्राच्या जप करावा फक्त एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप करावा मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय सर्व रोग निवारणाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय सर्व रोग निवारणाय मित्रांनो हा मंत्र विष्णूचा चमत्कारी मंत्र आहे स्वामी केंद्रात स्वामी मठात या मंत्राची सेवा दिली जाते आणि भरपूर लोकांना याचा चमत्कारी अनुभव आला आहे त्यांच्या घरातून सर्व रोग कायमचे दूर झाले आहेत रोग व्याधी आजार सगळे मुक्त झाले आहेत म्हणून मित्रांनो तुम्हीही दररोज या मंत्राचा जप करायला विसरू नका तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद